नमस्कार मित्रांनो मी मराठी महाराज प्रदीप सर्वांना प्रथम माझा जय महाराष्ट्र खास करून मनसेच्या माझ्या मनसैनिकांना माझा जय महाराष्ट्र मी मागेच मला असं वाटतं निकाल लागला आणि त्याच दिवशी त्याच दिवशी रात्री माझी एक व्हिडिओ आली जे ही तुम्ही व्हिडिओ अनेकांनी पाहिली असेल या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी अत्यंत स्फोटकपणे बोललो मला ते मनातून वाटलं मला आत्मीयतून वाटलं आतून ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि या गोष्टी बोलणं अत्यंत गरजेचं आहे मला माहीत नाही त्या चुकीच्या होत्या बरोबर होत्या पण माझा जो अभ्यास होता मला जे जे दिसत होतं जे जे मला वाटत होतं त्या त्या गोष्टी मी बेधडकपणे बोललो त्या गोष्टीच्या मी कमेंट्स वगैरे जास्त वाचत बसलो नाही सगळ्या गोष्टी नाही बहुतेक मला जे जे काही थोडंफार समजलं त्यातून असं समजलं की पक्षाच्या काही लोकांपर्यंत मोठ्या मोठ्या ही, ही व्हिडिओ पोहोचली त्यांना काही अनेक गोष्टी त्यांनी त्यातल्या घेतल्या काहींनी त्याच्यावरती आक्षेप उभे केले त्या सगळ्या गोष्टी होत असताना अनेक जण जे मला पाहणारे आहेत कारण मी मनसेविषयी जास्त बोलतो इंस्टाग्रामवर बोलतो इकडे बोलतो त्यामुळे माझ्यासोबत म्हणजे नक्कीच मी कोणत्याही पक्षाबद्दल जे चांगले आहेत त्यांच्याबद्दल बोलल्यानंतर तर त्यांचा जो एक खालचा बेस असतो ती जी लोक असतात ते आपल्यासोबत जोडली जातात ती जोडली जाता। गेल्यानंतर मग मात्र खरी कसरत तुमची नाही तर ती माझी होते कारण कसं आहे ना मी या सोशल मीडियाच्या सगळ्या गोष्टीमध्ये आलोय तो माझ्या हिंदुत्वासाठी मी तुम्हाला मागेही म्हटलं मग हिंदुत्व माझं मराठी असेल त्याच्याबद्दल मी नेहमी बोलत असतो आता मराठी म्हणाल तर राजसाहेबांच्या मागे मला उभं राहावंच लागेल कारण त्यांच्याशिवाय मराठीसाठी उग्रपणे कोण बोलतच नाही राहिला प्रश्न हिंदुत्वाचा तर ते देखील ते बोलतात राहिला प्रश्न हिंदुत्वाचा तर मला भारतीय जनता पार्टी देखील माझ्या महत्वाचे कारण माझं राम मंदिर बांधणारे माझं तीनशे सत्तर हटवणारे फोबोर्डावरती प्रश्न उपस्थित करणारे त्याला मिटवण्याचं काम करणारे ते माझे हिंदुत्ववादी आहेत की नाही ना त्याला ना मला मानावंच लागेल जी माझ्या बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस सोबत गेली होती त्या शिवसेनेला ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी बाहेर काढलं ते हिंदुत्व जपलं तो माझा धनुष्यपान मला झेरवा नाही भगवा दिसतोय तर त्याच्या बाजूनी मला उभा राहावं लागेल त्याच्या बाजूनी मला उभं राहावं लागेल त्याच्यामुळे आता झालंय कसं मी एकनाथ शिंदे साहेबांविषयी बोलायला गेलो की मनसेची उठतात सगळी लोकांनी सांगतात अरे हे बलटलं लगेच लगेच तिकडं भारतीय जनता पार्टीविषयी बोलायला गेलो तर तिकडं अंधभक्त म्हणतात परत इकडं आलं की तिकंट तिकंट आम्ही हिंदुत्वाची काम करणारी सगळी लोक आहोत बाबांनो तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे मी कोणत्याही पक्षाचा सत्या तरी नाही मी पक्षाच्या विचारसरणीचा माणूस आहे मी तुम्हाला आज सांगतो मी मी सगळ्यात पहिलं माझं राजकीय पद जर कोणत्या पक्षाचं घेतलं असेल तर त्या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेकांच्या आता भोव्यावर जातील मी ही गोष्ट खरी सांगतोय मी माझ्या आयुष्यातलं पहिलं विद्यार्थी सेनेचं पद घेतलं होतं एक सात आठ वर्षापूर्वी तेव्हा मी लहान होतो थोडंसं शिकण्याचं शिकून झालेल्यानंतर कामाला लागण्याचं वय होतं पण काम हाताला काही लागत नव्हतं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी राजसाहेबांच्या भाषणांचा जोश सांगत नसतो जात होता मग काहीतरी केलंच पाहिजे मग पद घेतलं पाहिजे मग पक्षासाठी काम केलं पाहिजे आज ज्या मला असं वाटतं पायरीवर तुमच्यातले त्या गोष्टींमधून मी पहिलाच निघून बाहेर आलो जेव्हा मी पद घेतलं तेव्हा माझ्या मनाला एक गोष्ट वाटली आणि एक गोष्ट मी तेव्हा अभ्यास केली ते, के ते मला समजलं की नुसतं पद घेऊन फायदा नाहीये नुसती विचारधाराच फक्त आपल्या पुरतं ठेवून नुसतं रक्त सळसळणं काही कामाचं नाहीये याला जर काम करायचं असेल तर याला एक विचार बनावा लागेल तो विचार लोकांपर्यंत पोहचावा लागेल त्या विचारातून लोकांना आधी आपल्या जवळ खेचलं पाहिजे ते आपल्या जवळ ओढलं पाहिजे त्याशिवाय त्या ही गोष्ट होणार नाही फक्त राजसाहेब एकटेच विचार नाही पेरू शकत तर त्यांच्यासारखे समविचाराचे अनेक लोक समाजामध्ये खालच्या पातळीवरती तयार व्हावी लागतील तेव्हाच हे विचार आपण बदलू शकतो आणि त्याच वेळेला तुम्ही माझा आधी इंस्टाग्राम खोलून बघा माझे माझ्या सोशल मीडियाची मला वाटते वाटचाल खोलून बघा तीन एक वर्षापूर्वी मी या सगळ्या गोष्टींमध्ये उतरलो की नाही सोशल मीडिया येणाऱ्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या गोष्टीमध्ये उतरल्यानंतर जे आज आज माझ्या प्रक्षेप घेत आहेत की हा असाच आहे तसाच आहे त्यांना माहीत देखील नसेल तर मी राज साहेबांच्या अनेक सभांना जातो मी काय बडे जाऊ की म्हणून सांगत नाही मी तुम्हाला सांगतो की मी अनेक सभांना त्यांच्या गेलोय मी त्यांच्या सभा पाहिलेत मी त्यांचा विचारांचा एक अत्यंत महत्वाचा की मला असं नेहमी वाटतं की हा माणूस महाराष्ट्राच्या सत्तेत हवा मला वाटणं आणि मी त्यांच्या पक्षात काम करणं यातले फरक जरा समजून घ्या आज मला देखील वाटतं मी सोशल मीडियावरती काम करतो मी तीन एक वर्षापासून त्यांच्याविषयी बोलतो त्यांच्या चांगल्या धोरणांविषयी लोकांपर्यंत पोहोचवतो यात मी काय वावगं केलं असं मला देखील वाटत नाही त्याच्यामुळे आज एखादी गोष्ट हरल्या तुमच्या हरण्याच्या भावना मी समजू शकतो त्याच्या पराभवाच्या भावना मी समजू शकतो म्हणून त्याच्यावरतीच हा मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये अनेकांचं अनेक जण मला म्हणले की तू राजसाहेबांना शिकवायला तू असंच करायला काय लय मोठा झाला का मी, मी मोठा नाहीये मी निश्चित मोठा नाहीये त्यांच्या एवढा तर मी निश्चित काहीच मोठा नाहीये निश्चित मोठा नाहीये पण मला वैयक्तिक असं वाटतं की काही गोष्टी सांगणं महत्वाचे आहेत राजसाहेबांचे विचार पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे जे पोहोचत नाहीत जे पोचत नाहीत कारण महाराष्ट्रातलाच नव्हे तुमच्या आमच्यासारख्या अनेक तरुण आज त्यांच्याविषयी बोलायला पुढे येतात चॅनल खोलतात त्यांना वाटतं की राजसाहेबांवरती बोललो की आपोआप तर पक्षातली लोक जमवली जातील त्यातलाच ते हा एक पोरगा अनेक दिवस झालं त्यांच्याविषयी बोलतो त्यानं मला मेसेज केला तो सांगू लागला की जरा लास्ट ठेव मराठी बो मराठी भाजपचे तळवे चाटतो हे करतो असो हा आत्ता आता काहीतरी बोलायला लागला मी ते मला एक दोन व्हिडिओ त्याच्यात सजेस्ट झाल्या ही बोलणारी पोरं यांनी खरोखरच की त्या बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती सूक्ष्मपणे काम केले की ही सगळी पोरं फक्त व्यूज आणि या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी आलेत म्हणजे जे मीच तीन एक वर्षापासून जे बोलतोय मग त्याला अर्थ राहत नाही त्याला काहीच अर्थ राहत नाही मला मनातून वाटतं मला आतून वाटतं मी पक्षाच्या प्रत्येक प्रक्रियेतून आलेलो आहे ज्या पदाधिकाऱ्यापासून प्रत्येक प्रक्रियेतून मला माहिती आहे नक्की काय होतं मला माहिती आहे खाली काय नक्की होत आहे ते सुधारणं गरजेचं आहे त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे आणि हा हा मी अभ्यास गेले पाच वर्ष करतोय पाच वर्ष झाली मी अभ्यास करतोय या पक्षाचा पाच वर्ष झाली मी अभ्यास करतोय आणि त्याच जर काही लोक जर अशा गोष्टी बोलणार असतील आणि शिव्या शापाने असल्या गोष्टी करणार असतील तर मग मात्र कुठेतरी हातचं राखूनच बोललेलं बरं हातचं राखूनच बोललेलं बरं मी तुम्हाला आजही म्हटलं मी त्या पदाचा राजीनामा दिला मी तिथून पक्षातून बाहेर पडलो पण मी तुम्हाला आजही सांगतो मी जरी भारतीय जनता पार्टीत जाऊन जरी पद घेतलं मी एकनाथ शिंदेच्या पक्षात जरी जाऊन पद घेतलं मी शरद पवार साहेबांच्या पक्षात जरी जाऊन पद घेतलं माझी राजकीय वाटचाल मी जिथे कर कुठेही करेन तिथं जरी गेलो मी तरी साहेबांचे जे काही विचार आहेत ना विचार हे विचार माझ्यासोबत तेव्हाही असतील एवढं लक्षात ठेवा तेव्हा असतील म्हणून मी माझं मराठी नाव दिलंय त्याच्या मागे मी राजसाहेबांना सगळ्यात मोठा हे मानतो आणि मी ज्या राजकीय दृष्टीला मला जेव्हा राजकारण गोष्ट समजायला लागली तेव्हा जर मी पहिलं कुणाचं भाषण ऐकलं असेल तर ते राजसाहेब ठाकरे तुम्ही जेवढी पाहिली नसतील तेवढी मी भाषण त्यांची युट्यूबवरती याच्यावरती सगळे काढून ऐकलेत माझ्या घरात या मी माझ्याकडे कित्येक त्यांचा अभ्यास मी ज्या प्रत्येक वर्षाचा काय काय झालं कसं कसं झालं कुठे हार कशामुळे झाली या सगळ्या गोष्टी मीचा मी बारीक अभ्यास करतो निश्चित मी आता पक्षामध्ये नाहीये किंवा मला तिथपर्यंत नाही जाता येणार जे बाकी नेते बे आहेत राजसाहेबांसोबत नाही फिरता येणार पण मी निश्चित काहीतरी देऊ शकतो एवढी माझ्या ताकद आहे आणि ते मी अभ्यास केलेला आहे म्हणून मी बोलतोय अनेकांना त्याचा राग आला असेल अनेकांना त्याचं वाईट वाटलं असेल अनेक जण मला शिव्या घालतात शाप घेत पण मी तुम्हाला आजही सांगतो मी पक्षात कुठल्याही जाऊ न कुठेही मोठा हो नाही नाही मोठा हो ना खाली जाऊ पण मी राजसाहेब हा विचार आणि त्या माणसाच्या दूरदृष्टीला कधीही मागे पडू देणार नाही एवढं लक्षात ठेवा हा शब्द आहे माझा तुम्हाला आज इथून सांगतो मला आज वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटलं की आज चार पाच सहा वर्ष ज्या गोष्टीविषयी आपण बोललो जे केलं जे आपल्याला वाटतं ते इथं आल्यानंतर एका पॉईंटवरती खरं बोलल्यानंतर जर तिथं शिवाशाप आणि बाकीच्या गोष्टी छिलाव्या लागत असतील धमक्यान बाकीच्या नको त्या गोष्टी आज आलेली ही पोरं हे आपल्याला आज येऊन जर काही बोलत असतील शिकवत असतील तर मग मात्र मनाला कुठेतरी वाईट वाटतं आणि मग मनात विचार येतो की मनसेसारखा एक मोठा विचारांचा पक्ष पण त्यांच्याजवळ न टिकणारी लोक हे अत्यंत घातक आहे मी मागच्या काही व्हिडिओमध्ये म्हटलं की माणूस फक्त एकटा पक्षाला सोडून जात नाही त्याच्यासोबत जाताना तो हजार जणांना घेऊन जातो एवढं फक्त लक्षात ठेवा आणि हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक माणूस जपला आणि त्याला टिकवला कारण त्यांना माहिती होतं एक माणूस फुटणं देखील आपल्याला अत्यंत घातक असू शकतो मला वाईट फक्त या गोष्टीचं वाटलं की गेले पाच वर्ष जो सोशल मीडिया मी खोललाय ना गेले तीन वर्ष मी कंटिन्यू बोलतोय हा पोरगा आज येऊन दहा दिवस बोलतोय दहा दिवस आज काहीतरी बोलत असेल तीन वर्ष मी बोलतोय तीन वर्ष मला माहित नाही काय होईल पुढं काय नाही होणार पुढं पण मी बोलतोय मला मला बोलायचंय कारण मी फक्त काही व्ह्यूज साठी याच्यासाठी नाही बोलत माझी राजकीय पार्श्वभूमी आहे मी एका राजकीय घरातून आलोय तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला सांगण्याचं काम आहे माझं मला असं काहीतरी सोशल मीडियावरती येऊन माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत मी आज मध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत मी कोणताही युट्यूब चॅनल खोलून काय बोलून मी मोठा होऊ शकतो माझ्यात तेवढी ताकद आहे पण मी इथं उतरलोय कारण मला वाटलं की इथं काहीतरी करावं लागेल इथं काहीतरी झालं पाहिजे इथं काहीतरी पोहोचलं पाहिजे मला माहिती होतं मी विद्यार्थी सेनेत राहून राजसाहेबांचे विचार काय पोचवणार हे खालच्या खालच्या काय याच्यामध्ये आपण तिथल्या तिथं मरून जाणार म्हणून मी सोशल मीडियावरती आलो म्हणून मी सोशल मीडियावरती आल्यानंतर या सगळ्या गोष्टी करतोय पण आज हे पाहिल्यानंतर किंवा हे ऐकल्यानंतर हे सगळ्या गोष्टी ब बघितल्यानंतर जर असं होणार असेल की एकनाथ शिंदे बघा बघा गेला एकनाथ शिंदे गेला भारतीय जनता पार्टीकडे आज मी सोशल मीडियावरती बोलत असताना मी जी काही तीन वर्ष एका पक्षाची बाजू घेतली ती काय फक्त मला काय मिळेल आणि मला काय मिळतं याच्यासाठी नाही घेतली मी त्या विचारांची बाजू घेतली मी त्या विचारांसोबत गेलो जो हिंदुत्वाचा आहे जो मराठीचा आहे मग हिंदुत्वाच्या विचारावर बाकी जे चालणारे देखील मला बाजूला करून नाही चालणार ते देखील माझेच आहेत ते देखील माझेच आहेत आज जर राजसाहेबांच्या काही जागा आल्या असतात पंधरा तर आज ते निश्चित माहिती सोबत गेले असते मग तेव्हा तर आपण म्हटलं नसतं ना की काय एकनाथ शिंदे साहेबांविषयी बोलतोय काय भारतीय जनता बोलतोय असं नसतं हारलो हारलो म्हणून त्याचा राग किंवा त्याच्या गोष्टी अशा नसतात तुम्हाला म्हटलं राजकारण समजून घ्यावं लागेल काही गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या लागतील आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत जी ज्या सगळ्या गोष्टी फक्त एक माणूस महाराष्ट्रातला करतो हार पत्करल्यानंतर त्याचं नाव शरद पवार शिकून घ्या जरा त्यांच्याकडनं पोरांनो तुम्हाला माहित नसेल त्या माणसाच्या बारीक सारीक गोष्टी पण बाबा आढाव ज्या काही आता गोष्टी करतायत ना आणि जे शरद पवार साहेब जिथे जाऊन भेटत आहेत ती गोष्ट तुम्हाल आज तुम्हाला आज नसेल समजेल पण एक दोन तीन महिन्यानंतर मी माझा एक व्हिडिओ टाकेन तेव्हा मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगेन कशा कशा पद्धतीने उभं राहायचं असतं कशा स्ट्रॅटजीज इम्प्लिमेंट करायच्या असतात आणि कसं पुढे जायचं असतं लोकांना घेऊन आणि कशी लोकांमधली उमेद जागवायची असते या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या फक्त माझं सांगणं तुम्हाला एवढंच आहे असं भावनिक होऊ नका असं काही कुठल्या गोष्टी ब करत नका जाऊ बोलत नका जाऊ तुमच्याविषयी बोलणाऱ्या माणसांना तुमच्याविषयी काम करणाऱ्या माणसांना जर तुम्ही तोडू लागलात तर मग असं उभं कोणी राहत नाही ही आज आलेली पोरं आज अजून मी मी सांगतो ना एक दोन वर्ष बोलतील माझ्यासारखे बोलतील त्यांनाही कधी असा अनुभव आला ना की ती निघून जातील पण मी निघून जाणार नाही राजसाहेबांच्या विचारांचं मला माहिती आहे ज्या भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आलंय ठीक आहे महाराष्ट्रासाठी पण मुंबईत येऊन देऊन दीू, चालणार नाही चालणार आजूबाजूच्या शहरांमध्ये येऊ देऊ चालणार नाही कारण हे बाकीच्या आपल्या नारड्या बसतील मराठी लोक हे बाहेर येऊनचे येऊन इथं डोक्यावर बसतील त्याच्यामुळे ते काही गोष्टींची प्रगल्भता मला आहे काय करायचं कुठं करायचं कसं करायचं अजून काही मनसेच्या काही चुका असतील त्या तुम्ही शोधा यातून राग व्यक्त नका करू जो आपल्याला चुका दाखवून देतोय त्याचा अर्थ असा नाही की मलाच लय कळतं साहेबांपेक्षा नाही मी ते नाही म्हटलं पण ह्या चुका आपल्याला पाहाव्या लागतील याचं आत्मचिंतन करावं लागेल उद्या तुमच्यातले नगरसेवक आमदार खासदार होणार आहेत ते कसे होणार आहेत असे होणार आहेत तुम्ही भांडून आणि हे करून दुसऱ्याला बोलतोय त्याला शिव्या घालून असं नाही करून चालत राजकारणामध्ये सगळे सोबत घ्यावे लागतात बाबांनो काही चुका सोडून द्याव्या लागतात काही चुका पाठीशी घालाव्या लागतात काही बोलून दाखवाव्या लागतात या सगळ्या गोष्टी समजून घ्या राजकीय प्रगल्भता ठेवा अभ्यास करा दोन्ही बाजूचा करा आणि त्यानंतर आपल्या मतन या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे मनसेकडे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये ओळतो जो अगदी विशेष तीस दरम्यानचा असतो पंचवीशीच्या दरम्यानचा असतो त्याचं उसळ तर रक्त असतं मी देखील तुमच्यासारखाच होतो रे बाबा तुमच्यासारखाच होतो मी मी देखील या सगळ्या गोष्टी करायचो पण हळूहळू जेव्हा अभ्यास करायला लागलो सगळ्या गोष्टी तेव्हा मग समजायला लागलं की नक्की कुठं बोलायचंय कुठं थांबायचंय कुठं बोललं पाहिजे कुठं बोलणं न गरजेचं आहे काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हा गेला कुठं पक्ष सोडून गेला नाही मी तुम्हाला आजही सांगतो मी हिंदुत्वाच्या विचारांचा आहे मी मराठीच्या विचारांचा आहे जिथं राजसाहेब जसं म्हणतात की चांगलं गेलं तर चांगलं म्हणेन वाईट केलं तर वाईट म्हणे तसाच मी आहे माझ्या मराठीसाठी माझ्या हिंदुत्वासाठी राजसाहेब झडत आहेत ना मी त्यांच्यासाठीच आहे पण इकडे शिंदे साहेब देखील झटत इकडे माझे फडणवीस साहेब देखील झटतात तर मला त्यांच्याविषयी बोलावं लागेल एवढं फक्त पोरान लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं तर विसरला असं सा परत सांगतो राज साहेब जर दहा सीटा घेऊन आले असते आणि ते जर माहितीत जाऊन बसले असते तर मग मी आज जे शिंदे साहेबांविषयी बोलतोय फडणवीसांनी ते पिंपळ पहिल्यापासून बोलत आलो मोदींविषयी देखील बोलतो ते तुम्ही ऍक्सेप्ट केलं असतं ना ते तुम्ही म्हटलं असतं का असं नाही नाही आता असं बोलतोय राजसाहेबांविषयी बोललं पाहिजे फक्त असं नाही करून चालत असं नसतं त्याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं तुमचे दुखावलेल्या मनांची मी पुन्हा एकदा माफी मागतो याच्या पुढे मी माझ्या हातच्याच काही गोष्टी राखून बोलेन एवढं फक्त मी तुम्हाला सांगतो तुमची साथ अशीच राहू द्या मी राजसाहेबांच्या विचारांचा आजही आहे उद्याही राहील एवढं फक्त मी तुम्हाला सांगतो आणि त्यांचे विचार या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पेरायचे आहेत जे अत्यंत महत्वाचे आहेत एवढं फक्त लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र